पाटील यांच्या मातोश्री सध्या सभास्थळी दाखल झालेले आहेत. थोड्याच वेळात मनोज जरांगे हे देखील पोहोचतील. मनोज जरांगे येण्याआधीच त्यांच्या मातोश्री दाखल झालेल्या येणाऱ्या सगळ्या अभिवादन करताना पाहायला मिळतात. मनोज जरांगे पाटील हे सर्वसामान्य कुटुंबामधले शेतकरी. ते जितके साधेपणानं आणि तितक्याच निर्भीडपणे आपलं वक्तव्य मांडतात, आपली भूमिका मांडतात, तो जो साधेपणा आहे तो त्यांच्या कुटुंबामध्ये, कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये सुद्धा पाहायला मिळतो. त्यांच्या मातोश्री ही आता व्यासपीठावर आलेल्या आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला ते अभिवादन करतायत, आदरांजली वाहतायत आणि त्या स्वतः आता व्यासपीठावर असणार आहेत आणि त्यांच्या समोरच मनोज जरांगे पाटील भाषण करतील. आता पुढची भूमिका त्यांची काय असणार आहे हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. मराठ्यांना आरक्षण मिळावं हा एकमेव मुद्दा आहे आणि यासाठीच गेल्या कित्येक दिवसांपासून मनोज जरांगे पाटलांकडून आंदोलन केलं जात आहे. उपोषण देखील त्यांनी केलं. सरकारच्या सांगण्यावरून उपोषण मागे घेतलं, पण हे आंदोलन आपण मागे घेणार नाही जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, ही भूमिका त्यांनी आधीच घेतली होती. आणि या सगळ्यानंतर आज आपण बघतो ही विराट अशी सभा. 40 दिवसांचा अल्टिमेटम संपलेला आहे, त्यामुळे आज मनोज जरांगे नेमकी काय भूमिका मांडणार, ते नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. आणि म्हणूनच लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव सध्या अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले आहेत आणि तत्पूर्वी आपण बघतोय ही जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे.